नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागरिया एज्युकेशन युट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता, तर देशातील पहिला लिक्विड मिरर टेलिस्कोप कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजे देशातील पहिला लिक्विड मिरर टेलिस्कोप हा उत्तराखंड मध्ये स्थापन करण्यात आलेला आहे. आणि तसेच या टेलिस्कोपची निर्मिती भारत, कॅनडा आणि बेल्जियमच्या वैज्ञानिकांनी मिळून केलेली आहे. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंट मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चालत जा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, पण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर कळतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे. तर नुकतेच आता फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद हे राफेल नदाल यांनी पटकावलेलं आहे. आणि राफेल नदाल यांनी फायनलमध्ये कॅस्पर रूड यांना हरवून हे विजेतेपद मिळवलेलं आहे आणि हे त्यांचं या स्पर्धेचं 14वं विजेतेपद आहे. आणि आता ही जी स्पर्धा आहे ही लाल मातीवर खेळण्यात येते आणि त्यासाठी राफेल नदाल यांना सुद्धा लाल मातीचा बादशाह म्हणून ओळखलं जातं. आणि राफेल नदालचं आता हे एकूण कितवं ग्रँडस्लॅम विजेतेपद होतं, तर हे त्यांचं एकूण 22वं ग्रँडस्लॅम विजेतेपद होतं, हे सुद्धा नोट करून घ्या. आणि या 22 ग्रँड स्लॅम विजेतेपदापैकी त्यांनी 14 वेळा फ्रेंच ओपन जिंकलेली आहे, युएस ओपन 4 वेळा, विम्बल्डन ही स्पर्धा 2 वेळा आणि ऑस्ट्रेलियन ओपन ही स्पर्धा सुद्धा त्यांनी 2 वेळा, अशा प्रकारे त्यांचे एकूण आता 22 ग्रँडस्लॅम झालेले आहेत. आणि आता यावर्षी त्यांनी फ्रेंच ओपन स्पर्धेआधी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचं सुद्धा विजेतेपद मिळवलेलं आहे. आणि तसेच आता या स्पर्धेमधील महिला एकेरीचं विजेतेपद कोणी मिळवलेलं आहे, तर इगा स्वीटेक यांनी हे मिळवलेलं आहे, या पोलंडचे आहे. तसेच पुरुष दुहेरीचं विजेतेपद मार्सेलो आरेवालो आणि जीन जुलियन रॉजर यांनी मिळवलेलं आहे. महिला दुहेरीचं विजेतेपद कॅरोलिन गार्सिया आणि क्रिस्टिना म्लादेनोविक यांनी मिळवलेलं आहे. मिश्र दुहेरीचं विजेतेपद अना शिबाहारा आणि वेस्ली कुलहॉफ यांनी मिळवलेलं आहे. तर हे फ्रेंच ओपन मधील इतर श्रेणी मधील विजेते आहेत, त्यांचे नाव सुद्धा नोट करून घ्या. आणि आता प्रश्न क्रमांक 2 पहा. 32व्या पुण्यभूषण पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले. तर नुकतेच आता 32व्या पुण्यभूषण पुरस्काराने बाबा कल्याणी यांना सन्मानित करण्यात आले आहे. आणि आता हा जो पुण्यभूषण पुरस्कार आहे हा पुण्यभूषण फाउंडेशनद्वारे देण्यात येतो. आणि कोणाला देण्यात येतो, तर समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार देण्यात येतो. आणि यावेळेसचा 32वा हा पुरस्कार बाबा कल्याणी यांना देण्यात आलेला आहे. तर आता प्रश्न क्रमांक 3 पहा. संप्रीती हा युद्धाभ्यास भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जातो. या आधी पण मी तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं आहे, जर तुम्ही लक्षपूर्वक ते लेक्चर बघितले असतील तर तुम्हाला माहित असेल की संप्रीती हा युद्धाभ्यास भारत आणि बांगलादेश या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो. आणि आता हा जो युद्धाभ्यास आहे याचं आयोजन 5 जून पासून सुरू झालेलं आहे. 5 जून ते 16 जून दरम्यान हा युद्धाभ्यास बांगलादेशातील जाशोर मिलिटरी स्टेशन येथे आयोजित केला जाणार आहे. आणि या आधी पण आपण पाहिलेलं आहे की नुकतंच आता बांगलादेशमध्ये कार्पेट हा युद्धाभ्यास सुद्धा आयोजित करण्यात आला होता. आणि आता या युद्धाभ्यासाची 4थी आवृत्ती होती आणि याचं आयोजन 22 ते 23 मे दरम्यान करण्यात आलं होतं. तसेच बोंगोसागर हा युद्धाभ्यास सुद्धा 24 ते 27 मे दरम्यान भारत आणि बांगलादेश दरम्यान आयोजित करण्यात आला होता. हे युद्धाभ्यास सुद्धा लक्षात राहू द्या. आणि याचबरोबर परीक्षेत विचारणारे काही महत्वाचे युद्धाभ्यास सुद्धा नोट करून घ्या. तर पहा, खंजेर युद्धाभ्यास भारत आणि किर्गिस्तान या देशादरम्यान आयोजित केला जातो. वज्र प्रहार भारत युएस, शक्ती युद्धाभ्यास भारत फ्रान्स, धर्म गार्डियन भारत जपान, इंद्र युद्धाभ्यास भारत रशिया, मैत्री युद्धाभ्यास भारत थायलंड आणि सूर्य किरण हा युद्धाभ्यास भारत आणि नेपाळ दरम्यान आयोजित केला जातो. तर आता प्रश्न क्रमांक 4 पहा. युनियन बँक ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर नुकतीच आता ए मनी मेकलाई यांची युनियन बँक ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला MD म्हणजेच मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता ही जी युनियन बँक आहे याची स्थापना कधी झालेली आहे, तर 11 नोव्हेंबर 1919 मध्ये युनियन बँकेची स्थापना झालेली आहे. आणि याचं मुख्यालय कुठे आहे, तर मुंबई येथे याचं मुख्यालय आहे. आणि याआधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की अकाउंट एग्रीगेटर फ्रेमवर्क मध्ये थेट जाणारी सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बँक ही पहिली बँक ठरलेली आहे. आणि आता भारतामध्ये एकूण सार्वजनिक किती बँका आहेत, तर 12 सार्वजनिक बँका आहेत. आणि खासगी बँका किती आहेत, तर 21 खासगी बँका आहेत, हे सुद्धा नोट करून घ्या. आणि आता प्रश्न क्रमांक 5 पहा. कोणत्या राज्याने संयुक्त राष्ट्राच्या जागतिक शिखर परिषदेतील सर्वोत्कृष्ट प्रकल्प हा पुरस्कार जिंकला आहे. तर हा पुरस्कार मेघालय राज्याने जिंकलेला आहे. आणि मेघालय राज्याच्या कोणत्या प्रकल्पाला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, तर मेघालय राज्याच्या मेघे या प्रकल्पाला हा संयुक्त राष्ट्राच्या जागतिक शिखर परिषदेतील सर्वोत्कृष्ट प्रकल्प हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर आता आपण प्रश्न क्रमांक 6 पाहूया. तर आता हा प्रश्न पहा, यामध्ये आपल्याला काय विचारलेला आहे, तर PM केअर्स फॉर चिल्ड्रन या योजने अंतर्गत मूलभूत गरजांसाठी मुलांना दरमहा किती रुपये देण्यात येणार आहेत. तर आता नुकतीच PM नरेंद्र मोदी यांनी PM केअर्स फॉर चिल्ड्रन ही योजना सुरू केलेली आहे. आणि या योजने अंतर्गत
मूलभूत गरजांसाठी मुलांना दरमहा 4,000 रुपये देण्यात येणार आहेत. आणि आता ही जी योजना असणार आहे ही कोणासाठी सुरू करण्यात आलेली आहे, तर COVID-19 महामारीमुळे आपले पालक गमावलेल्या मुलांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आणि तसेच या योजनेअंतर्गत उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती सुद्धा देण्यात येणार आहे. आणि त्याचबरोबर 5 लाखापर्यंत मोफत उपचार देण्याचे आश्वासन सुद्धा या योजनेअंतर्गत देण्यात आलेलं आहे. अत्यंत महत्वाची योजना आहे. तर याविषयीचे एवढे पॉईंट नोट करून घ्या आणि नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता भजन सोपुरी यांचे नुकतेच निधन झाले आहे, तर हे कोणत्या वाद्याशी संबंधित होते? आता हे जे भजन सोपुरी आहेत हे एक संतूर वादक होते आणि नुकतंच त्यांचं वयाच्या 73व्या वर्षी निधन झालेलं आहे. आणि त्यांच्याविषयीचे काही इम्पॉर्टंट पॉईंट नोट करून घ्या. तर त्यांचा जन्म काश्मीर खोऱ्यातील सोपोर येथे झाला होता आणि ते भारतीय शास्त्रीय संगीताच्या सुफियाना घराण्याशी संबंधित होते. कोणत्या घराण्याशी संबंधित होते? तर ते सुफियाना घराण्याशी संबंधित होते. आणि त्यांना कोणत्या टोपण नावाने ओळखलं जात असे? तर संतूर संत आणि स्ट्रिंगचा राजा या नावांनी सुद्धा त्यांना ओळखलं जात असे. आणि त्यांच्या दिलेल्या योगदानासाठी त्यांना 1992 संगीत नाटक अकादमी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि तसेच 2004 त्यांना पद्मश्री देऊन सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं होतं. तर ठीक आहे, एवढ्या बाबी यांच्याविषयीच्या लक्षात राहू द्या. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. कोणत्या विमा कंपनीने विमारत्न ही योजना सुरू केली आहे? कोणती योजना आहे? तर विमारत्न. तर आता ही जी विमारत्न आहे ही योजना LIC ने सुरू केलेली आहे. तर याविषयी एवढंच लक्षात राहू द्या, विमारत्न ही योजना LIC ने सुरू केलेली आहे. आणि आता हे LIC म्हणजे काय? तर लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन. आणि याची स्थापना कधी झालेली आहे? तर 1 सप्टेंबर 1956 याची स्थापना झालेली आहे. आणि याचं मुख्यालय कोठे आहे? तर मुंबई येथे मुख्यालय आहे. आणि मुंबई येथील मुख्यालयाला योगक्षेम नावानं ओळखलं जातं. आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर MR कुमार हे LIC चे अध्यक्ष आहेत. तर ठीक आहे, आता तुम्हाला एवढ्या बाबी समजल्या असतील. तर आता 9वा प्रश्न पहा. कोणत्या राज्याने मातीचे संवर्धन करण्यासाठी ईशा आउटरीचशी करार केला आहे? तर नुकतेच आता गुजरात या राज्याने मातीचे संवर्धन करण्यासाठी ईशा आउटरीचशी करार केलेला आहे. आणि आता ही जी ईशा आउटरीच आहे याचे संस्थापक कोण आहेत? तर जग्गी वासुदेव हे या ईशा आउटरीचचे संस्थापक आहेत. आणि सध्या आता ते जगभरामध्ये सेव सॉइल ही मोहीम राबवत आहेत. आणि त्या मोहिमे अंतर्गतच त्यांनी गुजरात या राज्याशी मातीचे संवर्धन करण्यासाठी हा करार केलेला आहे. आणि आता हे जे जग्गी वासुदेव आहेत यांना 2017 पद्मविभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे. हे सुद्धा यांच्याविषयी लक्षात राहू द्या. आणि तसेच आता इथं गुजरात राज्याविषयी बोललेलं आहे, तर गुजरात विषयी सुद्धा आपण माहिती पाहूया. तर पाहता गुजरातची निर्मिती महाराष्ट्राबरोबरच झालेली आहे. आणि गुजरात हे स्थापनेनुसार भारतातील 15वं राज्य आहे. आणि गुजरातला भारतामध्ये सर्वाधिक लांबीचा सागर किनारा लाभलेला आहे. आणि किती किलोमीटरचा सागर किनारा गुजरातला लाभलेला आहे? तर 1600 किलोमीटर लांबीचा सागर किनारा हा गुजरात राज्याला लाभलेला आहे. आणि गुजरातची राजधानी काय आहे? तर गांधीनगर ही गुजरातची राजधानी आहे. आचार्य देवव्रत हे राज्यपाल आहेत आणि भूपेंद्र पटेल हे गुजरातचे मुख्यमंत्री आहेत. आणि तसेच गुजरातमध्ये 4 नॅशनल पार्क आहेत. आणि ते कोणकोणते? तर गीर नॅशनल पार्क, ब्लॅकबक नॅशनल पार्क, वनसदा नॅशनल पार्क आणि सागरी नॅशनल पार्क हे गुजरातमध्ये स्थित आहेत. तर आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. जागतिक अन्न सुरक्षा दिन कधी साजरा केला जातो? तर दरवर्षी जागतिक अन्न सुरक्षा दिन हा 7 जून साजरा केला जातो. आणि आता हा जो दिवस आहे याची सुरुवात कोणाद्वारे करण्यात आलेली आहे? तर WHO आणि संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेद्वारे या दिवसाची सुरुवात करण्यात आलेली आहे. आणि हा दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला होता? तर 2019 या दिवसाचं पहिल्यांदा आयोजन करण्यात आलं होतं. आणि यावेळेसची या दिवसाची थीम काय आहे? तर सेफर फूड बेटर हेल्थ अशी यावेळेसची या दिवसाची थीम आहे. आणि आता तसेच जागतिक अन्न सुरक्षा दिन आणि जागतिक अन्न दिन यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. जागतिक अन्न दिन हा 16 ऑक्टोबर साजरा केला जातो, तर जागतिक अन्न सुरक्षा दिन हा 7 जून साजरा केला जातो. तर ठीक आहे, तुम्हाला आता हे क्लिअर झालं असेल. तर आता आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. देशातील पहिले हवाई दल हेरिटेज सेंटर कोठे स्थापन करण्यात येत आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, पण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.